माणसाचा मूळ स्वभाव जो आहे त्या स्वभावाला औषध नाहीये आणि हे तुकाराम महाराजांनी त्यांच्या भारुडातून ऐकवलं। तेव्हा ब्रेकवर जाता जाता ऐकूयात योगेश चिटगावकर यांच्या स्वरातून तुकारामांचं हे भारुड। हो त्याचा यळकोटे हो 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 त्याचा यळकोट राहिना मूळ स्वभाव राहिना त्याचा यळकोट आधी तो काय होता, आधी तो दिमडी वाजून डफ वाजून खंडोबाची गाणी म्हणायचा असा तो वाघ्या होता। पण त्याचं नशीब असं फळफळलं, दैव बलवत्तर नशीब असं फळफळलं आणि तो वाघ्याचा पाग्या झाला। पाग्या म्हणजे काय? घोड्याच्या अश्वशाळेतील राखणदार, घोड्याच्या तबेल्यातील राखणदार। तो राजाच्या राजदरबारी घोड्याच्या अश्वशाळेतील राखणदार झाला, पाग्या झाला। मग आता तरी त्याने ती नोकरी व्यवस्थित करावी ना, पण नाही। ह्या गड्याला दिमडीची दफाची आठवण झाली की हा रात्री उठायचा, दिमडी घ्यायचा, डब घ्यायचा आणि ती वाजवून रात्रभर खंडोबाची गाणी म्हणायचा। याच्याने काय व्हायचं? याच्याने त्या घोड्यांच्या झोपा मोडायच्या आणि ज्या वेळेस लढाईला जायची वेळ यायची, घोडे आपले माना टाकून द्यायचे। राजाने विचार केला, अरे बाबा असा पाग्या काय कामाचा? म्हणून राजाने त्याला त्या पाग्याच्या नोकरीवरून काढून टाकलं। हे कशामुळे झालं? कशामुळे? तर त्याचा मूळ स्वभाव हा वाघ्याचा होता असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। आणि म्हणून काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? काय म्हणतात? त्याचा यळकोट राहिना मूळ।